या गावामध्ये जेव्हा सुरुवातीला आलो तेव्हा एकच डंका मोठ्याने वाजतोय की सौ लीनाताई काकडे ह्या अपक्ष उमेदवार आहेत आणि या अपक्ष उमेदवार निवडून जरी आल्या तरी काय करतील आणि निवडून तरी कशा येतील या नावाची चर्चा आणि या विषयाची चर्चा बरीच या गावामध्ये रंगते आहे आणि विरोधक देखील या चर्चेवर चांगत आहे. मित्र मंडळींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज आपल्या राज्याची स्थितीच अशी झालेली आहे की पक्ष सुद्धा सोडून लोक जातात आणि एखाद्या जर आपण जर बघितलं तर आपल्या राज्यात केंद्रात भाजपची सरकार आहे आणि राज्यात युतीची सरकार आहे आणि केंद्राचं नेतृत्व करणारे माननीय मोदी साहेब यांच्यावर मी टीका करणार नाही, इतका मोठा मी नाही. मात्र एक अपक्षाचं तुम्हाला उदाहरण सांगतो. जे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रासाठी आलेले आहेत ते प्रकल्प सरळ दिशेने गुजरातला जातात आणि जे तुम्ही पक्षाचे लोक निवडून दिलेले आहेत भाजपचे ते फक्त चूप राहतात. कोणी बोलते का? कोणीच बोलत नाही की तो गुजरातला जाणारा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात आणावा. आणि अशीच काही दशा पुढच्या काळात आपल्या गावाची सुद्धा होऊ शकते, लक्षात ठेवा. जरी ते एखाद्या पक्षाचा कोणी माणूस तुम्ही निवडून दिला आणि त्या पक्षाचं नेतृत्व करणारा एखादा विधानसभेचा उमेदवार असेल, जिल्हा परिषदचा उमेदवार असेल आणि एखादा प्रकल्प आपल्या गावासाठी येत असेल तर तो तुमच्या गावाचा विचार करणार नाही, तुमच्या गावाच्या नागरिकांचा विचार करणार नाही. तो सरळ विचार करेल ज्या ठिकाणी मतदान जास्त आहे, ज्या ठिकाणी लोक जास्त आहे त्या ठिकाणी तो प्रकल्प न्यायचा. आणि मग तुम्ही ज्या वेळेस या गावात जर एखाद्या पक्षाचा जर कार्यकर्ता किंवा एखादा उमेदवार जर निवडून दिला तर तो त्या ठिकाणी त्या प्रकल्पाला जाण्यासाठी कदाचितही विरोध करणार नाही, कारण त्याच्यावरती पक्षाचा दबाव असेल. हे लक्षात ठेवली पाहिजे. अशा वेळेस एखादा असा उमेदवार आपल्याला गावातला पाहिजे जो कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या आवाजावर शापूट हलवणार नाही, तर एखादा अपक्ष उमेदवार तो त्या ठिकाणी आवाज उठवणारा पाहिजे. म्हणून एक योग्य संधी आपल्याला सौ लीनाताई काकडे यांच्या नेतृत्वाने मिळते आहे, हे तुम्ही विसरू नका. आज सौ लीनाताई काकडे यांच्या या जाहीर सभेकरिता जे नागरिक या ठिकाणी बसले आहेत एक छोट्या स्वरूपाची संख्या आहे, मात्र गावाच्या लोकसंख्येनुसार फार मोठी असू शकते. मात्र कदाचित इथे बसलेल्या नागरिकांना असं वाटत असेल की आपण इतके सारे लोक इतक्या मोठ्या लोकांसमोर काय करू शकतो. तो एक सुंदर उदाहरण मला तुम्हाला सांगायचं आहे. एक वनवा होता आणि तो वनवा पेटत होता आणि तो जेव्हा वनवा पेटला, भल्ला मोठा वनवा जेव्हा पेटला तेव्हा त्या जंगलातले जे प्राणी असतात ते सर्व ती आग पाहून पळून गेले. आणि या सर्व घडामोडी सुरू असताना एक छोटीशी चिमणी तो वनवा विझवण्यासाठी बाजूच्या एका तलावातून इवल्या इवल्या थेंबाचं पाणी नेऊन तो वनवा विझवण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्यातच काही प्राणी त्या चिमणीला म्हणाले, अगं चिमणे तू काही वेडी झालीस का? तुझ्या इवल्या इवल्या थेंबानं तो काही वनवा विझणार आहेत का? तर मित्र मंडळींनो, त्या प्राण्यांनी म्हटलेलं अगदी बरोबर, मात्र त्यापेक्षा अगदी सुंदर उत्तर त्या चिमणीचं होतं. त्या चिमणीने म्हटलं की जेव्हा या वनव्याचा इतिहास निघेल तेव्हा आग पाहून पडणाऱ्यांमध्ये नाही तर विझवणाऱ्यांमध्ये माझं नाव असेल. आणि म्हणून सांगतो, जेव्हा येवणा गावाचा विकास होईल आणि जेव्हा येवणा गावाचं कुठंतरी नाव निघेल, या ग्रामपंचायत निवडणुकीचा कुठंतरी इतिहास निघेल, तेव्हा बलाढ्य अशा लोकां किंवा एखाद्या पक्षाच्या दबावाखाली लोक फिरणारे प्रचार करणाऱ्या जी मोठी संख्या आहे यांच्यामध्ये नाही तर एका अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागे असणाऱ्यांमध्ये तुमचं नाव नक्कीच निघेल, हे मात्र लक्षात ठेवा. आपण सातत्यानं बघतो राजकारणात बाप सरपंच, त्याच्यानंतर त्याचं पोरग सरपंच, त्याच्यानंतर त्याचा नातू सरपंच, म्हणजे काय चालते, मग त्याच्यानंतर त्याच्याच घरातला एखादा नवीन एखादी सून आली ते सरपंच,
म्हणजे एक घरचा वारसा चालते आणि ह्या वारसा या गावात सुद्धा चालत आहे। आमचे रवींद्रभाऊ काकडे गेल्या अनेक वर्षांपासून या गावासाठी कुठेतरी झटताय, या गावाच्या विकासासाठी कुठेतरी बोलताय। आणि निश्चित एक गोष्ट लक्षात ठेवा, जो माणूस बोलतो तो लोकांना जोमतो। आता रवींद्रभाऊ काकडे यांना का लोकसंधी देत नसेल, एक लक्षात ठेवा, हा माणूस स्वतःही खात नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ देत नाही, म्हणून खाणारे यांना संधी देत नाही, म्हणून या माणसावर आज अपक्ष उभं राहण्याची तयारी आलेली आहे आणि तो निर्णय योग्यच आहे हे तुम्हाला येणाऱ्या 5 तारखेला दाखवून द्यायचं आहे। मित्र, या माणसाच्या नेतृत्वात सौलीनाताई काकडे या अपक्ष उमेदवार म्हणून या गावच्या सरपंच पदासाठी उभ्या आहेत। येणाऱ्या 5 तारखेला निवडणूक आहे, जवळपास मला वाटते 4 दिवस अजून बाकी आहेत आणि या 4 दिवसात ही सभा झाल्यानंतर आपल्या घरी कोणी येतील, आपल्याला कोणीतरी चौकात मिळतील, आपल्या खिशात कोणीतरी दारूचा पव्वा टाकतील, आपल्या खिशात कोणीतरी नोटा टाकतील, आपल्याला कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न करेल। पैसे घेऊ नका मी असं म्हणणार नाही, पैसे घ्यायचे पण मत कोणाला द्यायचं, ज्याला द्यायचं त्यालाच द्यायचं, पैशाचं नुकसान करू नका। ज्यांच्यापाशी जास्त आहे म्हणून ते हरामाची वाटणारच आहे, त्यात काय विषय, पण त्यावेळेस आपण सुद्धा तितकं ठाम राहिलेलो पाहिजे। मी तुम्हाला आधीच सांगितलं की येणाऱ्या 5 तारखेला कुठल्याही डोक्यात संभ्रम न घेता, कुठलाही विचार न करता, कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकारी किंवा एखाद्या नेत्याच्या दबावाखाली न दबता एकच मनात विचार करून घ्या, जर अपक्ष उमेदवार आला तर तो आपलं ऐकेल, वरच्या नेत्याचं नाही ऐकेल। आणि आपल्याला विकास करण्यासाठी कोणाचं ऐकलं पाहिजे, आपलं ऐकलं पाहिजे ना, म्हणून एकच विचार करा, येणाऱ्या 5 तारखेला टीव्ही या चिन्हासमोरील बटन दाबून सौलीनाताई काकडे यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि विकासाची लाट आपल्या गावात येऊ द्या, इतकं सांगतो। धन्यवाद।